महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली पहिल्या दिवसाची सुरुवात राज्यगीताने करून राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात करण्यात आली यानंतर महाराष्ट्र विधिमंडळमध्ये निर्वाचित झालेले यावर्षी निधन झालेले सर्व आमदारांच्या कार्याची आठवण करून त्यांना सत्ताधारी आणि विरोधी गटाने श्रद्धांजली वाहिली या अधिवेशनात पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार स्वर्गीय जगताप यांच्या कार्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली तर भद्रावती मतदारसंघातील माजी आमदार स्वर्गीय मोरेश्वर तेलमुंडे यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली शेवटी अमरावती जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र आणि समाज क्षेत्रात सर्वदूर परिचित असलेले ज्यांनी प्रथम महापौर बनण्याचा इतिहास रचला असे स्वर्गीय डॉक्टर देवीसिंग रामसिंग शेखावत यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली श्री लक्ष्मण पांडुरंग जगताप विद्यमान विधानसभा सदस्य श्री मोरेश्वर विठ्ठलराव मुर्डे माजी विधानसभा उपाध्यक्ष श्री केशवराव शंकरराव धोंडगे माजी लोकसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य सर्वश्री डॉक्टर देवीसिंह रामसिंह शेखावत सदाशिवराव शंकरराव माळी उत्तमराव केशवराव पटवारी भालेराव माजी विधानसभा सदस्य यांचे दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव्र दुःख व्यक्त करते कैलासवासी डॉक्टर देवीसिंह राज रामसिंह शेखावत यांचा जन्म एकोणीस एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पी एच डी पर्यंत झाले होते कैलासवासी शेखावत यांनी नागपूर तसेच अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य पुणे येथील आदिवासी संशोधन संस्थेचे कार्यकारी सदस्य अमरावती येथील वि, विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी कृषी विज्ञान केंद्र अमरावती महाराष्ट्र राज्य शिक्षण व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष तसेच विदर्भ वैभव मंदिराचे प्रमुख विश्वस्त म्हणूनही कार्य केले होते कैलाशवासी शेखावत यांनी प्राप्त प्रताप सहकारी बँक अमरावती जिल्हा कृषी सहकारी औद्योगिक सोसायटीचे संचालक म्हणून कार्य केले होते त्यांनी सन एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून उत्तम कार्य केले होते कैलासवासी शेखावत सन एकोणीसशे मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले विधानसभा अध्यक्षांनी शेखावत यांच्या राजकीय समाज क्षेत्रातील कार्याची आठवण करून दिली डॉक्टर देवीसिंग शेखावत यांचा, देवी यांचा जन्म एकोणीस एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर गावात झाला त्यांचे एम एस सी पी एच डीपर्यंत शिक्षण झालेत ते नागपूरसह अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून राहिले एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये ते अमरावती जिल्हा परिषद सदस्य तर एकोणीसशे मध्ये शेखावत यांनी अमरावती मंडपाचे पहिले महापौर बनण्याचा इतिहास रचला अमरावती विधानसभा क्षेत्रातून ते आमदार म्हणून निवडून आलेत अशा कार्याचे वाचन विधानसभा अध्यक्ष यांनी वाचून त्यांच्या कार्याला उजाडणी दिली